नको का समजून घ्यायला थोडं? अगं पण त्याला कळत नाहीये तर काय करणार? अरे हो, पण तरी सुद्धा जाऊ देतो. प्रत्येकाला आपापली मतं असतात. तसं नाही रे, आत्ताच लग्न झालंय तर लगेच वेगळं व्हायचं म्हणतात. त्या दोघांनी आपल्या हाताने कॉम्प्लिकेटेड करून घेतल्या गोष्टी. मग काय रे, कोणी समजून घ्यायला तयार नाहीये, मग कसं होईल असं? जाऊ दे, पाहू आता काय होतंय ते. काय करणार? ऑफिस मध्ये काही काम नव्हतं, म्हटलं आता बसून काय करायचं, मग आलो निघून. बरं झालं लवकर आला. दिवसभर मी खूप वैतागले रे, काम सुद्धा काहीच नव्हतं, खूप बोर झालं. टीव्ही बघावा तर एक धड पिक्चर नाही, त्या सिरियल तर इतक्या बकवास ना. मी तुला कॉल पण करणार होते, पण म्हणलं जाऊ दे, बिझी असशे त्यामुळे नाहीच केला. मग नंतर खूप कंटाळा आला तेव्हा आईला फोन केला, तर तिने काहीतरी बोलतच सुरू केलं. माझ्या आत्याचा मुलगा आहे ना आदित्य. आदित्य? अरे माझ्या जळगावच्या आत्याचा मुलगा. त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणे. सुरुवातीला मी खूपच घाबरले रे, पण नंतर आई म्हणाली काही नाही, हाताला फ्रॅक्चर आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. अरे जे सांगायचं तेच राहिलं, आई तुला फोन करणार होती, केला का तिने?
तिकडे टाकत जाऊ नकोस, तू काय ऐकतच नाहीस. ए टाकली कुठे? ठेवली आहे ना कोपऱ्यात. आणि उगाच माझ्या मागे चिडचिड नको करू. ठेवली आहे ठेवली आहे. ही अशी लहान मुलांना पण कळतं. ओ तुला हजारदा सांगायला लागतं. थँक्स हा, तू सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. मदत तर काही करायची नाही, पसारा मात्र घालून ठेवायचा. दिवसभर काम करून जीव जातोय पार. मी का ऑफिस मध्ये टाइमपास करायला जातो मग? मी तसं म्हणलेली नाहीये, पण अर्थ तर तोच होतो ना. तिथे बॉसची कटकट आणि घरी आल्यावर तुझी. म्हणजे मी कटकट करते? कोण करत? एवढंच वाटते तर सोडू दे ना मला. तू भलते विषय भलतीकडे नेत नको जाऊस. मी विषय कुठेही नेत नाहीये, खरं काय तेच सांगते. लग्नाला 6 महिने झाले तरी तू माझं अजून काहीच ऐकत नाहीस. मला ना, मला या विषयावरती बोलायचंच नाहीये. दोघांनी आपल्या हाताने कॉम्प्लिकेटेड करून घेतलेत गोष्टी. मग अरे कोणी समजून घ्यायला तयार नाहीये, मग कसं होईल असं? जाऊ दे, पाहू आता काय होतंय ते. काय करणार?